दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश आणि त्यानंतर आतिश स्ट्राईक एंडला संदेश भोईरा आपण बघू शकतात. आतिश नॉन स्ट्राईक एंडला पहिला गोलंदाज हेमंत जाधव याला आपण बघू शकताय. ऑल सेट क्वार्टर फायनल फेज मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील जिथे दोन संघ आमने सामने आपल्याला बघायला मिळतात. डीप लॉंगरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर आपण बघू शकता डीप एंड विकेट डावखोऱ्या त्याच्या फलंदाजासाठी गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल गोलंदाज हेमंत. यावेळेस पहिला चेंडू बघायचं झालं तर पुन्हा एकदा मात्र ऍब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपात नाही तर तदनंतर बघायचं झालं दोन्ही एंडने मात्र बाद आहे असंच म्हणावं लागेल. फलंदाज बाद तंबूच्या आशेला पहिल्या चेंडूवर पहिला धक्का संदेश याच्या खेळीला पूर्ण विराम. नक्कीच पुन्हा एकदा आपण बघू शकताय या अगोदर सुद्धा संदेश लेग बिफोर द विकेट बाद झाला त्याच पद्धतीची डिलिव्हरी रिपीट आपण बघू शकताय. असं वाटलं की रिपीट टेलिकास्ट चालू आहे की काय. आणि लेग बिफोर द विकेट पुन्हा एकदा बाद होऊन तंबूच्या आशेला पहिल्या चेंडूवर पहिला गडी गाडत खूप चांगल्या पद्धतीने हेमंत जाधव. आतापर्यंत आपण बघताय पहिल्या चेंडूवर विकेट घेतली जात आहे. पहिला विकेट हॅट्रिक टेकर सोमनाथ भगत आपण बघितला. बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा या संघाच्या वतीने त्यानंतर निलेश मोकाशी याला आपण बघितलं. रवी सालकर भावेश भुयाळ महेंद्र समोसा स्वप्नील जाधव रोहित गवार आणि साईनाथ भोईर अशा आतापर्यंत तब्बली आपण बघू शकतायत. आठ विकेट टेकर हॅट्रिक विकेट टेकर आपण बघता या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पुढे आलेत. आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल नो डाऊट हा आकडा वाढला जाईल. आतापर्यंत वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जवळजवळ सर्वाधिक आकडा विकेट हॅट्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये घडला जातोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाहीये. फुटवर्क यूज करत नाहीये. खडीखडी खेळण्याचा प्रयत्न हेमंत सारख्या गोलंदाजाला जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुमच्यामध्ये टेक्निक असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट युजेस फुटवर्क खूप महत्वाची भूमिका. त्यानंतर तुमचं क्षेत्र योग्य त्या पद्धतीने निवडलं गेलं पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हेमंत सज्ज होईल. यावेळी शपलून खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन आणि नक्कीच पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय निर्धाव. पहिला चेंडू आपण बघितला विकेट आली. दुसरा चेंडू डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवर डॉट बॉल. चौथा चेंडू डॉट. अर्थातच चार चेंडू गणिक आपण बघू शकतायत. आतापर्यंत धाव फलक मात्र झिरो या धावसंख्येवर आपण बघू शकताय. यावेळेस डान्सिंग डाऊन द चार्ज करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली होती परंतु कुठल्याही पद्धतीचा आपण बघतोय यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पाच चेंडू सलग डॉट फेकलेत. गुड स्पेल गुड बॉलिंग. म्हणजे मी म्हटलं होतं की तिरंगा तिल्लर या क्षेत्रामध्ये दादा संघ म्हणून ओळखला जातो. आणि का ओळखला जातो याचं प्रतिउत्तर पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतंय. यावेळेस बॅटची एज लागलीय. नशिबाचा चौकार येईल कारण की लॉंग स्टॉप रिझन मध्ये लॉंग चेस होत असताना चेंडूला स्टॉप केलं जाईल. आणि तत्पूर्वी बघायचं झालं तीन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि तिहेरीने मात्र यावेळेस खातं ओपन केलं जात आहे. अवघ्या शेवटच्या चेंडूवर यावेळेस तीन धावा परिपूर्ण केल्या जातात. अर्थातच एक षटकांचा खेळ अद्यावत. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड तीन या धावसंख्येवर. सेकंड स्पेल मध्ये साईनाथ भुईर याला आणलं जात आहे. आजच्या दिवसामधून आपण बघितलं आठवा विकेट हॅट्रिक टेकर साईनाथ तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय. अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी पणास पण लावून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत पहिले षटक नाभे केलंय तिरंगा तिल्लेरी या संघाने नो डाऊट. कारण की पहिल्या षटकामध्ये तीन धावा फक्त आणि फक्त बघायला मिळाल्या. जखडून ठेवलं बंधनात ठेवलं असंच म्हणावं लागेल.
कारण की संदेश स्वस्तामध्ये बाद झाला लेग बिफोर द विकेट आणि तदनंतर आपण बघू शकताय डॉट बॉल, डॉट बॉलचे सिग्नल ऑन साईडला. यावेळेस मनगडाच्या सहाय्याने परिपूर्ण टायमिंग आहे. सुपर स्ट्रोक, चेंडूवरती केलाय हल्ला, चेंडून घातलाय लांबचा पल्ला. सहा धावा षटकार आणि या षटकारांशी धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर, 9 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच एक एंडला वाटलं की नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु नक्कीच पॉवर होती या स्ट्रोक मध्ये आणि चेंडू निघून गेला. सहा धावा या सहा धावांशी धावफलक 9 आणि कॉन्फिडन्स लेवल वाढला जाईल नो डाऊट या शॉट नंतर. गोलंदाजी मार्क वर पुन्हा एकदा, यावेळेस ऑन साइड ला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, वेल कॅच. यावेळेस बघायचं झालं तर प्रमोद या झेलकारी आपल्याला बघायला मिळतोय. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला, हा लागतोय दुसरा धक्का. आई गावधुबी वसुरी ब या संघाला. नक्कीच पहिल्या चेंडूवर सहा धावा आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपण बघू शकतोय कम बॅक केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि आतापर्यंत स्कोर कार्ड 9 या धावसंख्येवर, 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन भोईर याला आपण बघू शकताय सज्ज होईल पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्स वर. यावेळेस लेग लान्स केला गेलाय सुंदर पद्धतीने फाईन लेगच्या क्षेत्रामधन फाईन शॉट, धन धन करत चेंडू निघून जातोय 4 या धाव संख्येवर आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या धाव संख्येवर, 13 रन्स ऑन बोर्ड. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला, हा लागतोय तिसरा हादरा. आई गावधुबी वसुरी ब या संघाला धाव. आणि यावेळेस खोलवर लेंच डिलिव्हरी हाताळली जाते. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव, ही बोर्डवर जॉईंट होईल धावफलक 16 या धावसंख्येवर, 16 रन्स ऑन बोर्ड. अजून शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जातंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे मिडविकेटच्या रिजन मध्ये. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि दुसरी धाव घेत असताना यावेळेस बाद व्हावं लागेल, बॅटर याला कमी पडले आणि नक्कीच आणखी एक धक्का धावचितच्या रूपाने आई गावधुबी वसुरी ब या संघाला लागतोय 17 या धावसंख्येवर, 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा.
असं म्हणावं लागेल. आई गावदेवी वसुरी ब या संघाने विशेष करून कौतुक करेन, कारण की फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच येतोय आणि हे शिकावं लागेल या संघाकडनं प्रत्येक संघाला. कारण की बरेच संघ असं आहेत की एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज लवकरात लवकर पाठवत नाही, परंतु वसुरी ब या संघाने उदाहरण सेट केलंय खूप चांगल्या पद्धतीने. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निघून जातोय, डॉट बॉल. आतापर्यंत 17 या धावसंख्येवर स्कोर कार्ड. अतिश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु अतिशाला काहीतरी अतिशय कामगिरी करावी लागेल चांगल्या पद्धतीने. अकुटप्याच्या चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बघू शकतायत व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि त्यानंतर वन बाउंडचा इशारा सुद्धा दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. एकेरी धावीनिशी धावफलक 18 या धावसंख्येवर 18 runs ऑन बोर्ड 18 धावा. यावेळेस ऑफ साइडला सुपर स्ट्रोक, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परमेंट या तिन्ही गोष्टीचं समन्वय. चेंडू निघून गेलाय खेळाडू कक्षाच्या स्वागतासाठी 6 धावा. आणि हेच कारण आहे की धावफलक आतापर्यंत 24 या धावसंख्येवर खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्नामध्ये आपण बघू शकताय चेंडू निघून जातोय निर्धाव, डॉट बॉल चे सिग्नल. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू व्हाईट, तिसऱ्या चेंडूवर 6 धावा, चौथा चेंडू डॉट बॉल. अर्थातच एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या अंकांवर. यावेळेस सुंदर फटका इंटू द गॅप, चेंडूला वळवलं जातंय. लॉंग चेस होत असताना पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू दणदण करत निघून जातोय वेगाने, सुपर स्ट्रोक 4 धावा. अगोदर मात्र या स्ट्रोक साठी प्रयत्न केला होता अतिशयने, परंतु यावेळी सक्सेस बघायला मिळत आहे खूप चांगल्या पद्धतीने. यावेळेस आपण बघतोय बॅटची टोएज, हा झेल महत्वपूर्ण आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कुठल्याही पद्धतीची चुकी करत नाही या फलंदाज अतिश. यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला, धावफलक 28 या धावसंख्येवर.
32 धावांचं लक्ष हे स्कोर कार्ड वर आपण बघू शकताय. नक्कीच नाण्याची एक बाजू आपण बघितली, नाण्याची दुसरी बाजू बघणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे, कारण की तिरंगा दिल्लीर हा संघ सुद्धा आपण बघू शकतो आतापर्यंत डॉमिनेशन केलंय. कारण की जवळजवळ आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये आई गावदुबी पिंपल शेत या संघाला हरवलं, तदनंतर आई गावदुबी पालिवली सारख्या संघाला मात्र हरवून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर आतापर्यंत 32 धावे या स्कोर कार्ड वर संजय भोईर आणि हेमंत जाधव अशी दोन महत्वाची जोडी आपण बघतोय. पहिला गोलंदाज गणेश भोईर गोलंदाजी मार्क वर सज्ज आई गावदुबी वसुरी भय या संघाकडून नो डाऊट एक कन्व्हिन्सिंग टोटल पर्यंत पोहोचलाय आणि इथून मात्र फाईट केली जाईल आई गावदुबी वसुरी भय या संघाकडनं. पहिला चेंडू आपण बघू शकताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना डॉट बॉल पहिल्या चेंडूवर खूप चांगल्या पॉझिटिव्हने मात्र उतरलाय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं जाधवपाडा या संघाला एकमेकांना पाठिंबा एकमेकांना प्रोत्साहन हे खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की स्पिरिट हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावते हे सातत्याने आपण बघितलंय. आज मोठमोठ्या संघांना मात्र छोट्या छोट्या संघांनी हरवलंय. आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघू शकतायत. यावेळेस ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न, सुंदर फटका आहे कवचच्या रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलक एक या धाव संख्येवर संजय भोईर आपलं वैयक्तिक खातं उघडत असताना सांघिक खातं सुद्धा ओपन केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले देणगीदार मिळाले आहेत, यानंतर त्यांची नावं नक्कीच आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवेन. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गणेश सज्ज होईल स्ट्राईक एंडला बॅटर हेमंत. यावेळेस फुलटॉस चेंडू मेजवानीचा स्वीकार केलाय दोन्ही हाताने सुंदर पद्धतीने सहा धावा. फलक 7 या अंकांवर आणि अशा पद्धतीचे जर चेंडू तुम्ही हाताळाल मैदानाच्या आतमध्ये तर नो डाऊट हेमंत मात्र नक्कीच डोळे बंद करून सुद्धा या चेंडूला खेळू शकतो, कारण की त्या पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच क्रिकेटमध्ये सूत्र आहे अच्छे गेंदू का सन्मान करो भुरे गेंदू का अपमान करो, आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं झालं तर लेग स्टंपच्या बाहेर आणि तिथून मात्र या सहा धावा अर्जित केल्या गेल्या आणि धावफलक आतापर्यंत 7 या अंकांवर जाऊन पोहोचले. 7 रन्स ऑन बोर्ड 7 धावा. गणेश पुन्हा एकदा सहा धावा येत आहेत, बघायचं इथून कमबॅक केलं जाईल का, कारण की आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत होता. यावेळेस पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डेंजर झोन कडे आहेत संजय भोईर, परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना एक धाव आणि एक धावीची धाव फलक जाऊन पोहोचले 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन बोर्ड 8 धावा. 32 धावींचा लक्ष्यांचा पाठलाग करत असताना आपण बघू शकतायत 10.50 ची सरासरी ही प्रति षटका गणित आणि इथून कशा पद्धतीने धावा अर्जित केल्या जातील. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धाव फलक 8 या धाव संख्येवर 8 रन्स ऑन बोर्ड 8 धाबा. यावेळेस इन साइड आउटचा फटका ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय सुंदर पद्धतीने कबा पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय थांबणार नाहीये आउटफील्ड फास्ट चेंडू फरार 4 धाबा चौकार. आणि या 4 धावणीशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 या धाव संख्येवर 12 रन्स ऑन बोर्ड 12 धाबा. खूप सुंदर पद्धतीने बघायचं झालं तर दिशा भरकटली गेली होती आणि या भरकटलेल्या दिशेला योग्य ती दिशा दर्शवली संजय भोईराने चांगला फटका 12 धावा या स्कोर कार्डवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील पुन्हा एकदा गणेश सज्जवील गोलंदाजी मार्कवर अंतिम चेंडूवर सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस आपण बघू शकतायत कवचच्या रिझन मध्ये एक धाव घेतली गेले एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल, अर्थात एकेरी धावीनिशी धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 या धावसंख्येवर 32 धावींचा पाठलाग करत असताना खूप चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज कॅल्क्युलेशनने मात्र क्रिकेट खेळतायत थंड डोक्याने क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना बघायचंय अजून सुद्धा दोन षटकांचा खेळ आहे आणि दोन षटकांमध्ये जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे 19 धावींचं 12 चेंडू 19 धावा.
रिजन मध्ये, परंतु दुसऱ्या धावीसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि दोन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला आहे 15 अंकांवर 15 रन्स ऑन बोर्ड 15 धावा. खूप चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आतापर्यंत संजय भुईर की पॅन्ट काम राहून खेळतोय. हेमंत याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. नक्कीच सेन्सिबल सिंगल डबल याने सुद्धा तुम्ही धावफलक हलत ठेवू शकता, कारण की रिक्वायर्ड रेट आता मात्र जास्त नाही आहे. 9 घरामध्ये बघायला मिळत आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला बळवलं जाते इंटू द गॅप मध्ये स्कोरलेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस अॅक्युरेसी दर्शवली जाते. क्विक फेकी, गुड थ्रो, गुड कलेक्शन. एकच धावीवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावीची धावफलक 16 अंकांवर. बघायचं इथून संघर्ष बघायला मिळेल नो डाऊट, कारण की दोन्ही संघ विजयाच्या उमेदानेच उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ यशस्वी होईल याकडे मात्र लक्ष. यावेळेस बघायचं झालं तर हेलिकॉप्टर लँड झालंय. बिग 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 षटकार, 6 धावा. ज्या वेळेस चेंडू मात्र बॅटला लागला म्हणे हेलिकॉप्टर लँड झालं सरळ डीप लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. आणि या षटकाराकरिता गणेशजी मेंगाळ याच कारण आपण बघतोय 50 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. धावफलक 22 अंकांवर. म्हणून मी म्हटलं होतं की यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त आणि फक्त कष्टाशी करा, इतरांसोबत नाही. सेल्फ कॉन्फिडन्स वाढवला गेला, सुपर स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि नक्की छपरा तोड स्ट्रोक असंच म्हणावं लागेल. षटकार आल्यानंतर गुड बॅटिंग, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतात आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण की सन्मानपूर्वक खेळणं, कॅल्क्युलेशन पद्धतीने खेळणं खूप महत्वाची गोष्ट आहे. नॉकआउटमध्ये आज मोठमोठे प्लेयर सुद्धा आपण बघू शकतायत इंटरनॅशनल क्रिकेटवर, ज्याने मात्र 100 शतकं झळकावली आणि नक्कीच देव गणला गेला क्रिकेटमध्ये. मास्टर ब्लास्टर सचिन, रमेश तेंडुलकर आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज विराट कोहली याने मात्र वन डेचा विक्रम मोडलाय. परंतु 50वं शतक लागल्यानंतर सुद्धा आपण बघू शकतायत विश्व वर्ल्ड कप मात्र हातातून गेलं. यावेळेस कॅल्क्युलेशन रिक्स, म्हणून मी म्हटलं होतं की चातुर्य आहे संजय भुईर. यावेळेस बघायचं झालं तर डेंजर झोन कडे नाही आहे. अॅक्युरेट पद्धतीने बॅट स्लाइड केली जाते. गुड बॅटिंग, कॅल्क्युलेशन क्रिकेट आणि धावफलक जाऊन पोहोचलंय या दोन धावीनेशी 25 या धावसंख्येवर 25 रन्स ऑन बोर्ड. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू आपण बघितला सिंगल, तिसऱ्या चेंडूवर 6 धावा आल्या, चौथा चेंडू सिंगल आणि तदनंतर आपण बघू शकतोय दुहेरी धाव, अर्थातच स्कोर कार्ड 25 या धावसंख्येवर. खूप चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत दोन्ही फलंदाज, खूप चांगलं इम्प्रेसिव्ह केलंय. अजून सुद्धा जिंकण्याकरिता 7 धावींचं लक्ष हे समोर आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूंमध्ये 7 धावींची गरज आहे. नक्कीच आपण बघू शकतायत आज सूर्यदेवता प्रसन्न आहे मैदानावर. रखरखत ऊन सुद्धा आपण बघू शकतायत आणि रखरखत्या उन्हामध्ये सामना खूप चांगल्या पद्धतीने गरम होत असताना बघायचा. इथून 7 चेंडू आणि 7 धावा, गोलंदाजाला सुद्धा मात्र कमबॅक करावं लागेल, कारण की हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रयत्नच करणार नाही तर खेळाडू कसा असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऑन साईडला चेंडूला बळवलं जाते. हा झेल महत्वपूर्ण, फेर बदलाव, ट्विस्ट, टर्न, सामन्यामध्ये कम बॅक करण्याचा चान्स आहे. आई गाव देवी वसुरी ब या संघाला, अर्थातच जिंकण्याकरिता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 6 आणि 7 धावींची गरज.
आपल्याला बघायला मिळत आहे. तत्करून विशेष आभार आदरणीय श्री तालिब पठाण साहेब, तदनंतर आदरणीय श्री विनोद भगत साहेब, तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघू शकता रामचंद्रजी सोनावणे साहेब, हेमंत माडा, एक गोड गाळ्याचा ध्वनी या स्पर्धेकरिता आपण बघू शकता उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर मालिकावीर ट्रॉफीज आपण बघू शकता. त्यानंतर कैलाजी ठाकरे उपसरपंच ग्रामपंचायत तिलेर याचकडनं प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच मेडल आपण बघू शकता. त्यानंतर रामदासजी भोईर यांनी मात्र ही जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर रमेशजी भोईर यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल. त्यानंतर बालाराम परेड यांनी मात्र माती वाहण्यासाठी ट्रॅक्टरची मदत केली, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. एक धाव आणि एकेरी धावीनेशी धाव फलक जाऊन पोहोचलंय 26 या अंकांवर, 26 रन्स ऑन बोर्ड 26 धावा. अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण बघू शकताय 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 6 धावींची गरज आहे. यावेळेस बॅटची एज लागली जाते, क्षेत्ररक्षक आपण बघू शकतायत, परंतु चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये वेगाने. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केलाय आणि 3 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय बोर्डवर यावेळेस 29 या धाव संख्येवर. अर्थातच चेंडू शिल्लक असणार आहे तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 3 धावींची गरज आहे. महत्वपूर्ण धावा तिहेरी धावा यावेळेस परिपूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजी मार्कवर आपण बघू शकतायत. नो डाऊट हेमंत मात्र थोडासा थकवा जाणवतोय कारण की रनिंग बिटवीन द विकेट या अगोदर सुद्धा करताना बघायला मिळाला आणि या तिहेरी धाव, परंतु स्पिरिट आहे या खेळाडूमध्ये खूप चांगल्या पद्धतीने. आपण बघितलं डीजेबी स्पोर्ट जाधवपाडाच्या मैदानावर मॅन ऑफ द सिरीज घेतली आणि आतापर्यंत खूप चांगली प्रगती केली आहे. उलटा चेंडू सोडणार नाहीये, विजयी फटका, टाय टाय फिश, सामना फिनिश.